काल रात्रीच्या सुमारास मलकापूर येथील सिनेमा रोडवरील 6 दुकानांना भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग एवढी भीषण होती की आगीत 6 दुकाने जळून भस्मतास झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. नगरपालिका अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या मलकापूर तालुक्यातील मुख्य रस्त्यावर येत असलेल्या सिनेमा रोडवर काल मध्यरात्रीच्या 2 सुमारास अचानक लागलेल्या आगीत सिनेमा रोडवरील सत्रमिती राम टोबॅको, सूरजमल अँड कंपनी, गांधी बुक डेपो, हारून अजीज यांची दुकाने व गोडाऊन संपूर्ण जळून खाक झालेत. तर अग्रवाल स्टोअर्स व हिरालाल दीपकचंद अग्रवाल यांचेही मोठे नुकसान झाले. मध्यरात्रीला लागलेल्या या आगीने परिसरात एकच धाव पण उडाली. घटनेची माहिती त्वरित मलकापूर अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दल व पोलीस विभाग घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आगीने आपले रौद्ररूप धारण करून एक एक करत लगतच्या दुकानांना देखील आपल्या लपेटात घेतल्याने परिसरात 6 दुकाने व गोडाऊन जळून खाक झाले. पोलीस व अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आधीच कोरोना महामारीने लॉकडाऊन लावण्यात आले, व्यावसायिक तसेच मेटाकुडीस आले आहेत. कसाबसा पूर्वपदावर येणाऱ्या व्यावसायिकांवर या आगीने आणखीन आर्थिक संकटात टाकले आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. सदर आग विझवण्यासाठी नगरपालिका अग्निशमन दलाचे वासुदेव भोपळे, सूरजसिंग राजपूत, दीपकसिंग राजपूत, निलेश चोपडे, शुभम राजपूत तसेच मलकापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, ASI दीपक चंद्रशेखर, पोलीस कर्मचारी शैलेश सोनवणे, अनिल डागोर, सलीम बर्डे, मिलिंद ताकतुडे यांनी अथक परिश्रम घेतले. गजानन ठोसर, ANN News, मलकापूर.